हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल सोनपरी कॉर्नर अँड व्लॉग्स। तर आज मी गावाला चालले, माझ्या आईचं गावाला। माझ्या आईचं गाव नाशिक आहे। मी म्हणजे मी नाही चालली आहे, आई बाबा जाणार आहे, मी आणि माझा भाऊ। तर इथे मी रेडीसुद्धा झालेली आहे आणि इथे बॅगसुद्धा पॅकिंग करून रेडी आहे। तर आता आम्ही थोड्या वेळानेच निघणार आहोत। मी तुम्हाला स्टेशनवरती पोचल्यानंतर दाखवते। तर ही आपली बस आहे, आपण आज या बसने प्रवास करणार आहोत। तर चला आज जाऊया। तर मी तुम्हाला एकदा ही पूर्ण बस दाखवून देते। तर मी इथे बसमध्ये बसले आहे सीटवर। हा शिवाजीनगरचा बस स्टॉप आहे, हा वाकडेवाडी एरियामधला बस स्टॉप आहे। तर मी तुम्हाला एकदा बाहेरचं दाखवते। बस आता स्टेशनवर बाहेर निघालेली आहे। हाफ एन आवर झालेला आहे बसला निघून आणि आता परफेक्ट 12:45 टायमिंग झालेला आहे। तर बघू आपल्याला नाशिक पोहोचायला किती टाइम लागतो। आणि इथे माझ्या शेजारी एक दीदी बसलेली आहे। काय नाव आहे तुझं? प्राजक्ता। तू कुठे चालली? नाशिक। तुम्ही पाहू शकता इथं बाहेरचं सिनरी किती सुंदर दिसत आहे। बघू शकता तुम्ही बाहेरचं कल्चर किती सुंदर दिसतंय। आणि कोणाकोणाला बसमध्ये प्रवास करायला मज्जा येते ते मला कमेंट करून नक्की सांगा। इथे बस खूप वेगाने चालली, त्यामुळे नाशिकला पोहोचायला फार वेळ लागला। तरी ते 3:30 वाजेपर्यंत हॉटेल आलेलं आहे। मी तुम्हाला एकदा खाली जाऊन दाखवते। ह्या हॉटेलचं नाव फाउंटेन हॉटेल असं आहे, फाउंटेन फूड अँड फन। इथे एक नाही खूप सारे बसेस आलेले आहे। आणि हा हॉटेल प्योर आहे, इथे नॉनव्हेज चालत नाही। उन्हामुळे पोटात असं खूप गरम गरम होत होतं, त्यामुळे आम्ही ऊसाचा रस प्यायला आलो। हा एक ग्लास 20 रुपीजचा आहे। मी इथे तुम्हाला हॉटेलची आतली एरिया दाखवते। तरी ते नाशिक रोडच्या बस स्टॉपला मी पोचले आहे। पोहोचेपर्यंत 6:30 वाजून गेले, म्हणजे इथे पुणेवरून नाशिकला पोहोचेपर्यंत बरोबर 6-7 तास लागतात।